मी शेतकरी श्याम हिरामन दुधे, राहणार उडद बाजार, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद। मी मोहगणी विश्व ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या मार्फत मोहगणी लागवड करीत आहे। तरी माझं असं म्हणणं आहे का जर आपण योग्य रित्या जर झाडाची लागवड चांगल्या व्यवस्थितपणे केली तर मला वाटतं की एक झाडसुद्धा आपलं बसणार नाही किंवा मरणार नाही। तर मी आता तुम्हाला सध्या खड्ड्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे, अगोदर 1.5 फुटाचा खड्डा केलेला आहे, त्या खड्ड्यामध्ये माती भरून घेतलेली आहे अगोदर, त्यानंतर 1.5 फूट खड्डा रिकामी ठेवलेला आहे आणि 1.5 फूट खड्ड्यामध्ये नंतर मी शेणखत, सुपर फॉस्फेट पावडर दाणेदार, त्याच्यानंतर थायोमेट आणि कार्बोफ्युरॉन असं मिश्रण करून त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये भरलेलं आहे आणि त्या खड्ड्यामध्ये भरल्यानंतर बरोबर एका रेषेमध्ये दोरी धरून की जेणेकरून झाडं आपले इकडं तिकडं सरळ रेषेत येतील, साईडला बाजूला वाकडं तिकडे रेषेत जाणार नाही या हिशोबाने मी दोरी बांधून झाडांची लागवड केली आहे करत आहे। तरी माझ्या लागवडच्या करण्यासारखं जर शेतकऱ्यांनी लागवड केली तर मला वाटत नाही की झाड हे आपल्याला एखादं बसेल किंवा डॅमेज होईल। तर मी आता तुम्हाला झाड लावण्याची प्रोसेस दाखवतो, ते आपण सर्वांनी बघा। हे सुरुवातीला खड्डा मी अर्ध्याच्या वरती भरून घेतलेलं आहे, अर्धा एक आपलं झाड बसलं आहे ह्या खोलीच्या हिशोबानं त्याला रिकामं ठेवलं आहे। त्या खड्ड्यामध्ये खत वगैरे सगळं भरणं झाल्यानंतर थोडं वरतून माती टाकलेली आहे जेणेकरून झाड हे आपलं जास्त खोलवर जाणार नाही। यात मी माती भरून घेतो आता, कारण खड्डा खोल आहे थोडा, झाड आपलं जमिनीचे लेवल थोडं खाली जर गेलं पाहिजे बस या हिशोबानं। आता टाकलेलं शेणखत, सुपर फॉस्फेट यात हे पूर्ण मिक्स करून घेणार। आता या प्रकारे जर आपण लागवड केली ना मला वाटत नाही की आपलं झाडाचं नुकसान होईल, पण शेतकऱ्यांना त्याची थोडी दक्षता जर घेतली अशी तर मला तरी वाटत नुकसान होणार नाही आपलं। हे पूर्ण भरून घेतलं, याला कालवून घेतलं म्हणजे जेणेकरून हे खत एका ठिकाणी न पडता मुळीला न लागता पूर्ण मातीत मिक्स झालं आहे। हे झालं आता मिक्स। आता आपल्याला जेवढं झाडाचं जेवढी खोली लागणार तेवढं खड्डा करायचं, एक